तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे संडे, सकाळचे वाजलेले आहेत 10 वाजलेले. तर आता मी शीतल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आणि आत्ताच माझं अंग वगैरे झालेली आहे मस्तपैकी. आज संडे असल्यामुळं छान केस वगैरे धुतलेले आहेत संडेचे. कोणीतरी एक मला कमेंट आली की रविवारची केस धुत जाऊ नको, सोमवारची केस धुवत जाऊ नको चालू, तर म्हणून म्हटलं की रविवारी धुवावी आपली. तर आता माझे केस वगैरे धुवून झालेले, तर आता मी चाललेले आहे नाश्ता करायला. तर आता मी नाश्ता करणार आहे प्रीतीने गरम गरम अशी हे बनवली शिरा, गरम असा शिरा आहे मस्त पैकी या सगळ्यांनी खायला. आणि तर मस्त वेदू दात घासणार मस्त पैकी शिरा खायला. तर शिरा खाऊया. आणि आज एक मी काम करायला चालले, तर ते मला असं वाटतं की करू का नको करू, कारण मला भीती वाटते, कारण आई खवळतील का काय खवळतील, भीत खवळतील का असं मला वाटतंय. पण आता बघू काय होतंय ते, मला तर करायचंच आहे. आणि बोलूया चांगलं दिसेल का नाही, चांगलं दिसेल का नाही असं मला वाटतंय, बघूया आता. आता चला नाश्ता वगैरे करूया छानपैकी. प्रीती चलो नाश्ता करा, चला चला. तर चला मी करते नाश्ता, तुम्ही पण या नाश्ता करा. हॅलो फ्रेंड्स, मग असं आई आलेले आता. प्रीती हाय कर, प्रीती. तर आई आलेले आहेत, आईनी आई हाय करा. हो ते त्या अवस्था मी करतो त्याचा. अजून कर, अजून कर. तर आई आले आता आणि आईंनी खाऊ आणलंय पोरांना. केलं का? म्यूट कर, म्यूट. तर आईंनी पोरांना खाऊ आणलंय, तसंच आमच्या दोघींना पण आणले. अंगूर पण आणले, अंगूर तर त्यांना आणले. आम्हाला हे आणलंय, मला आम्हाला हे लय आवडत. तर बघू काय आणलं. अंगूर दाखव, अंगूर कुठं आहे? तर अंगूर पण आणलेले, तर आम्ही आता खात बसलेलो. हे पण घेऊ का अंगूर खायला? या सगळ्यांनी, या सगळ्यांनी अंगूर खायला. तर आहे ना माहिती आहे आम्ही लहान आहे दोघी जण, आम्हाला हे लागतंच, नाही तर पोरांच्यातून आम्ही खातो थोडं थोडं. म्हणून आईने आम्हाला हे आणलं, आहे ना आई. आता सगळे घर आहेत, आज रविवारच्या दिवशी सगळे घरी आहेत, सगळे बसले आम्ही. आता करायचं आम्हाला जेवण, तर या सगळ्यांनी जेवण करायला. कुणा कुणाला आवडते सांगा मला. चला चला आता शॉपिंग केली, शॉपिंग दाखवली तू. हा तर शर्ट ते ना घेऊन आलेले. सांगितलं ना त्यांना जायचंय लग्नाला, लवकरच जाणार आहेत लग्नाला. प्रीती लवकरच जाणार आहे, आता शेवटचे 1-2 दिवस असणार प्रीतीचे, मग जाणार आहे आता ती. अशी चालू आहे आमची मज्जा. चला. तर आमचा झाला इथे स्वयंपाक सुरू. सकाळी स्वयंपाक केला नाही, कारण जो शिरा केला होता आणि खारी बटर होतं त्याच्यावरती सगळं झालं, त्याच्यामुळे भाजी चपाती काही केलीच नव्हती. त्याच्यामुळे मग आत्ता आम्हाला भाजी चपाती करावं लागते असं वाटलं की उगाचच आत्ता भाजी चपाती करायला लागतो आहे. सकाळी जर केलं असतं तर ते बरं झालं असतं, कुठंतरी थोडासा ताण वाचला असता, कारण सकाळी जो असं काम करून आपण सगळं निवांत होतो आणि दुपारी आराम करायला निवांत असतो. पण आज तसं नव्हतं झालं, आज चक्क आम्हाला भाजी चपाती लागली नव्हती, त्याच्यामुळे मग आता मला बनवायची होती भाजी आणि प्रीतीला बनवायची होती चपाती. तर आता मी त्याच्यासाठी कांदा चिरते आहे. तर आता सगळेजण एकत्र असल्यामुळे सगळ्यांना दुपारचे भुका वगैरे लागतात आणि मग करावाच लागतो स्वयंपाक. जर आम्ही दोघी आणि हे असलो तरी, मग दाळ भात खिचडी जरी असली तरी चालते, पण आता सगळे आलेत, आई आलेत त्याच्यात, तर त्याच्यामुळे सगळं करणं भागच आहे. तर आता मी करते. मुलांचं इथं गप्पा चाललेल्या आहेत, त्या मायलेकांच्या गप्पा चाललेल्या आहेत. तर मी म्हणत होते की
मला मी म्हणलं सकाळी की मला काहीतरी करायचं आहे, तर मला करायचं आहे कलरिंग, मला केसांना हायलाईट करायचं आहे. तर ते कसं करू, कारण आमच्या घरच्यांना तर आवडत नाही. पहिल्यांदाच मी काहीतरी करते, घरी आमच्या कोणीच केलेलं नाही कुठेच, त्याच्यामुळं मग मला परवानगी देतील की नाही काय माहिती, कारण दुसऱ्यांचं बघून आई म्हणतात की हे काय म्हाताऱ्यासारखं केलं असं तसं बोलतील, त्याच्यामुळं मग मला भीती वाटते की ते काय म्हणतील. तर मला खूप आवडतं, मला सगळंच आवडतं, म्हणजे केस कट करायला, मस्तपैकी जीन्स वगैरे घालायला, हायलाईट करायला केस, हातावरती जे आहे ते टॅटू टाकायला, काढायला, ते सगळं आवडतं. पण काय चाललं प्रीती, आज दुपारचा स्वयंपाक कसं वाटते? संडे स्पेशल दुपारचा स्वयंपाक, तर सगळं सकाळचं करून झाल्यावरती जरा बरं वाटतं. पण संडेचं म्हटलं नाही, टिकली लावलेली आहे. तर आईना त्यांना नाही आवडत, त्याच्यामुळं मग आता बघू, तरी त्यांना मी सांगणारच नाही. एकदा सांगितल्यावरती केल्यानंतर मग काय कोण करणार आहे, तर त्याच्यामुळं मी सांगणारच नाही की मला हे करायचं ते करायचं म्हणून जाणार आणि करून येणार आहे. पण तरी पण अगोदर धडधड धडधड होते, तर बघूया. मला आवडतं आणि त्यांना आवडत नाही. तर आता माझी चालली आहे, प्रीतीचे चालले आहेत चपात्या आणि इथे माझी चालली भाजी. तर आम्ही दोघीजणी मिळून इथं स्वयंपाक करत होतो. सकाळीचा स्वयंपाक जर उरकून घेतला असता तर मग आत्ताही वेळ आली नसती, लगेच जेवायला घेतलं असतं. पण आता सकाळी पण सकाळी आराम भेटला, म्हणजे ते म्हणतात ना हाताला हाताला आराम आणि पोटाला ते काहीतरी असते ना, एक म्हण असती, हाताला काम आणि पोटाला आराम असं काहीतरी असतं. तर ते असं काहीतरी झालं आहे आमच्यासोबत, म्हणजे सकाळी आराम भेटला, हाताला पण भूक लागली. आता तर आता स्वयंपाक करतो आहे, अंड्याची चटणी करतो आहे. आईंना म्हणत तुम्ही पण जेवा, आता मी करते चटणी अंड्याची. आणि चपात्या झाल्या होत्या, डाळ भात अगोदरच मी काल सकाळी जे सांगितली डाळ ह्या पद्धतीने बनवायची, तर त्या पद्धतीने मी डाळ बनवलेली आहे. आणि आता आपला स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मी करू की नको, आणि मला छान दिसेल का हे नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. नाहीतर मग मला एकदा केल्यानंतर मग परत करता ये, म्हणजे परत काहीच बदल करता येणार नाही, त्याच्यामुळे मग मी तुमची राय मागते की मला सूट होईल का, चांगला दिसेल का, तर नक्की मला सांगा. तर आज संडे असल्यामुळं तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला खूप असा आवाज येत असेल, मुलं खूप आहे त्याच्यामुळं खूप कालवा येतो आहे, बिल्डिंगचे आमच्या मुलं खूप आहेत त्याच्यामुळं कालवा येत असेल. तर आता स्वयंपाक झाला आहे, आता मी नेते सगळं जेवायला वगैरे. आणि जेवण करत करत आज आम्हाला जायचं आहे, आपला मेला आला आहे तिकडे जायचं आहे. तर एका तर मला जायचं होतं व्हिडिओ शूट करायला बाहेर, आणि आता जेवण झाल्याशिवाय मला काही जाता येणार नव्हतं, त्याच्यामुळं जेवण जेवढा लवकर आवरता येईन स्वयंपाक वगैरे करायचा होता, आणि ते आवरलून झाल्यानंतर मला बाहेर जाता येणार होतं. तर आता सगळेजण आम्ही इथं जेवायला बसलो, तुम्हाला दिसते सगळेजणं जेवायला वगैरे बसलेलो आहेत. आणि मी इथं कॅमेरा सेट करते आहे, प्रांजलचं जेवण झालेलं आहे ऑलरेडी, समीक्षाबरोबर ती जेवण घेतलेलं आहे तिने. आणि मीच सगळ्यांना वाढते आहे इथं, अगोदरचं चित्र वेगळं असायचं, आई वाढताना तुम्हाला दिसायच्या प्रत्येक, म्हणजे कधी पण सकाळ संध्याकाळ दुपार जेवायला आई वाढायच्या त्यांच्या लेकांना, आणि नंतर मग आम्ही घ्यायचो. पण आता इथं उलटं दिसतं आहे, मी वाढते जेवायला सगळ्यांना. प्रीती इथं बसली आहे माझ्या शेजारी, आणि आता ती काय म्हणते, मला जेवायचं नाही कारण तिला भूक नव्हतं, आत्ता ती शॉपिंग करून आली होती. तर अशा पद्धतीने आमचा संडे जो आहे तो खूप असा बिझी गेला, एक क्षणाचाही विश्रांती आम्हाला लाभलेली नाही एक क्षण पण, खूप असं बिझी गेला. ज्यावेळेस आम्ही झोपतो, म्हणजे बसायचा झोपायचा टाईम असतो, दुपारचा विश्रांतीचा टाईम असतो, पण तेव्हा आम्हाला काही विश्रांती करायला भेटलेली नाही, आम्ही कामातच होतो. आणि आता सगळेजणं जेवायला बसलेत, आईंना माझ्या हातचं वरण तसं आवडतं तसंच मी बनवलेलं आहे, आणि आता त्यांनासुद्धा जेवायला मी वाढलेलं आहे. तर आता चला जेवण करूया, तुम्ही पण जेवण करा, आजचा व्लॉग कसा वाटला, आणि त्याचबरोबर मी कलर हायलाईट करू का नाही ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, कारण मला तर खूप आवड आहे. आणि मी कशी दिसेल ही मी इमॅजिन नाही केले अजून, मी कशी दिसेल, पण तुम्हाला नक्कीच माझ्या ज्या फ्रेंड आहेत त्या नक्की मला सांगतील हायलाईट कसं करायचं. जर तो ठरला माझा हायलाईट करायचा, तर तो व्हिडिओ मी नक्कीच, माझा नवीन लुक जो आहे ते नक्की तुमच्याशी शेअर करायला विसरणार नाही. तर आता झालं आहे आमचं जेवण, आम्ही दोघं चाललो आहे तर बाहेर. हाय बोला, हो हाय हाय हाय. तुम्हाला तुमचा तो छोटा आवाज आहे ना तो छान वाटतो, मोठा आवाज नाही मोठा आवाज नाही ती असं वाटतं की काहीतरी केलंय.
मग छोटा जो आवाज आहे ना तो शूट होतो, तुम्ही त्याच आवाजात बोलत ठीक आहे, नाहीतर मग हे असं काहीतरी वेगळं जाणवत. तर चला तुम्ही कुठून जाता, इकडून जाता, चालेल. आता मी आता शूटिंग करायला आले व्हिडिओचे ताई बरोबर. तर चल कुठे काढूया.